नवरात्रि उत्सव प्रारंभ हो चुका है। चंद्रपुर की आराध्य दैवत माता महाकाली मंदिर में घट स्थापना की गई। यहां आए सभी भक्तों ने महाआरती में शामिल होकर मां से मंगल कामना की। कोरोना काल के चलते सभी प्रार्थना स्थल बंद रखे गए थे। अब नवरात्र की शुरुआत हो चुकी है, जिसके चलते चंद्रपुर की आराध्य दैवत माता महाकाली मंदिर में आज घट स्थापना की गई। भक्तों के लिए मंदिर के द्वार खुले किए गए। जिन भक्तगणों ने कोरोना के दो टीके लिए हैं, उन भक्तगणों को मंदिर में प्रवेश दिया गया। साथ ही टीकाकरण का प्रमाण पत्र और आधार कार्ड भी उनके लिए दिखाना अनिवार्य रहा। टोकन देकर उन्हें मंदिर में प्रवेश दिया गया। इस समय मंदिर में महाआरती भी की गई। इस संदर्भ में मंदिर के पुजारी ने जानकारी दी। आज देवीचा घट स्थापना झालेली आहे, महाआरती पण झालेली आहे, आता दर्शन पण चालू झालं आहे। पण भाविकांनी मी एक आवाहन करतो की आज जसं कोविडचं आता हे चालू प्रकोप चालूच आहे, त्या दृष्टीनं इथं दोन लस घेतल्याशिवाय कोणी एंट्री करायची नाही। त्यांनी प्रमाणपत्र दाखवावं आपलं, आणखी मास्क, आणखी सॅनिटायझरचा उपयोग करावा, डिस्टन्सचं पालन करावं, या सगळ्या गव्हर्नमेंटचं जे आपल्या शासनाकडून जे मिळालेलं आहे त्या सगळ्याचं पालन करूनच मिळेल इथं। त्या पण कोविडचे दोन्ही इंजेक्शन घेतलेले, त्यांचं सर्टिफिकेट दाखवायला पाहिजे त्यांनी, इतकं आव्हान करतो आम्ही। आणखी तिथं कोणी उजत घालू नये। पण लंबे समय के बाद मंदिर के द्वार खुलने से भक्तगण प्रसन्न हुए। भक्तगणों में आनंद दिखाई दे रहा था। इस संदर्भ में भक्तगणों ने अपनी प्रतिक्रिया दी। खूप छान वाटतं, एकदम मन शांत प्रसन्न आणि समाधान झाल्यासारखं वाटतं मिळत आहे। खूपशी नाही आहे, थोडीफार गर्दी आहे। टोकन सिस्टीमचं त्यांनी कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट मागितलं आम्हाला, तेव्हाच ते टोकन देऊन राहिले। खूप दिवसानंतर मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला, खूप चांगलं वाटलं। प्रशासनाने इथे खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक व्यक्तीला त्यांचं कोविड वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट्स आणि त्याच्यानंतर सिस्टमॅटिक वेळेने एक एक करून त्यांना जे ज्या पद्धतीने दर्शनासाठी आम्हाला सोडत आहेत, तर कुठेतरी एक कोरोनाचं जे रूल्स होते त्या रूल्सला पण मंदिरामध्ये फॉलो केल्या जात आहे की खूप गर्दी व्हायला नको आणि शांतपणे सगळ्यांचं दर्शनही व्हायला हवं। आणि त्यासोबत सोबत मन असं प्रसन्न आहे की काही प्रोटोकॉल कंटिन्यू करून आम्हाला दर्शन मिळालेलं आहे आणि त्यामुळे आमचं मन खूप समाधानी झालेलं आहे। थँक्यू। छान वाटतंय, समाधान वाटतंय। खूप दिवसांनी मंदिर खुललं आहे, कोविडच्या मानाने खूप दिवसांनी खुललं आहे मंदिर। आणि आता टोकनच्या हिशोबाने मंदिर खुललं आहे, दोन वॅक्सिन झालं हवं असेल तर मंदिराच्या आत येऊ शकतात। खूप छान वाटलं दर्शन करून। इस तरह से कोरोना नियमों का पालन करते हुए पूजा विधी संपन्न हुई।